पाणी म्हणजे जीवन. सृष्टीच्या पाच तत्वांपैकी एक आदितत्व मानवी जीवनाच्या संस्कृतीचा संस्कृती संवर्धनाचा केंद्रबिंदू म्हणजे पाणी. नगरेची रचावी, जलाशये निर्मावी, महावने लावावी नानाविधे असे सांगणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींनी पाण्याला ह्यामुळेच जलसंपत्ती असं म्हटलंय. राष्ट्रविकासाच्या दृष्टीने पाणी ही तर अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पिण्याकरता, शेतीकरता, उद्योगाकरता, वीज निर्मितीकरता, अगदी स्वच्छतेकरता देखील पाणी आवश्यकच असतं. प्राचीन काळापासून आज मितीपर्यंत अनेक ठिकाणी जलप्रवाहांचा वाहतुकीसाठी विनियोग होतो. तात्पर्य, पाणी आणि जीवन हे एकमेकात विरघळून गेले आहेत, एकसंध झाले आहेत. आपल्या पृथ्वीचा एकूण 3/4 भाग पाण्याने व्यापलेला आहे. एकूण उपलब्ध पाण्यापैकी 97% पाणी हे समुद्रात आहे. फक्त 3% पाणी हे गोड्या स्वरूपात आहे आणि ह्या 3% गोड्या पाण्यापैकी फक्त 1% पाणी हे भूपृष्ठावर वापरासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार करता राज्याच्या 307 लक्ष हेक्टर भौगोलिक क्षेत्रफळांपैकी लागवड योग्य क्षेत्रफळ 225 लक्ष हेक्टर एवढं आहे. यापैकी 80 लक्ष हेक्टर एवढी प्रकल्पीय कमाल सिंचन क्षमता आहे. आजपर्यंत 50.36 लक्ष हेक्टर एवढ्या क्षेत्राला सिंचन प्रकल्पाचं शाश्वत पाणी लाभतंय. राज्याला गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा आणि महानदी अशा नद्या आणि त्यांच्या उपनद्यांची जलसंपत्ती लाभलेली आहे. कोकण विभागात विपुल जलसंपत्ती उपलब्ध आहे. लाभलेल्या जलसंपत्तीची जोपासना करणं हा महाराष्ट्राच्या मातीचा युगधर्म आहे. छत्रपती शिवरायांनी दुर्गावरील पाणी जतन करण्याचा शास्त्रशुद्ध प्रयत्न यशस्वी केला आणि रायगड, सिंहगड यासारख्या अनेक कोटांना जलसमृद्ध केलं. त्यानंतर छत्रपती संभाजीराजांपासून ते अहिल्यामाता होळकरांपर्यंत जलसाठवण आणि जलसंधारण ही दोन्ही तत्व इतिहासानेच आपल्याला शिकवली. अलीकडच्या काळात छत्रपती शाहू राजांनी राधानगरी धरणाच्या रूपाने दिलेलं जलव्यवस्थापनाचं आदर्श उदाहरण आपल्या समोर आहेच. महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या अनेक समाज धुरीणांनीही आपल्याला पाण्याच्या अचूक वापराची जाणीव सातत्यानं दिली. स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधींनी खेड्याकडे चला अशी साथ घातली, तर संत तुकडोजी महाराजांनी ग्रामविकासाचा आग्रह धरला. हीच साध ओळखून प्रत्येक खेडं केंद्र मानून ते खेडं पाण्यासह सर्व दृष्टीने स्वयंपूर्ण व्हावं ही मध्यवर्ती भूमिका आहे. आधुनिक अभियांत्रिकीचे शिल्पकार आणि महाराष्ट्र ही ज्यांची कर्मभूमी होती ते सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. त्यांची दूरदृष्टी, कल्पकता आणि कठीण आवाहनं पेलण्याची अफाट क्षमता याद्वारे त्यांनी आपल्या राज्यासाठी दिलेलं योगदान महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. राज्यातील उपखोरे निहाय उपलब्ध जलसाठा, प्रत्यक्ष गरज आणि वापर यांचा समन्वय साधण्याची किमया साधत लोकसहभागाबाबतची जागृती वाढवण्याच्या भूमिकेतून राज्य शासन 22 मार्च ह्या जागतिक जलदिनाच्या निमित्ताने दिनांक 16 ते 22 मार्च ह्या काळात जलजागृती अभियान राबवत असते. यंदाच्या 2020 ह्या वर्षी जागतिक जलदिनाची संकल्पना आहे पाणी आणि हवामान बदल. गेली काही वर्ष आपण अनुभवतोय की ऋतूंचा स्वभाव बदलत चाललाय. तापमानात सातत्याने वाढ होते, ऋतुमानाप्रमाणे ऊन, पाऊस, थंडी अशी खात्री देता येत नाही. त्यामुळे कुठे पूर तर कुठे दुष्काळ अशी परिस्थिती उद्भवते. पाऊस पडण्याचे दिवस कमी झाले आहेत. अनियमितपणे पडणाऱ्या पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन प्रचंड नुकसान होत आहे.
यामुळे वेगाने वाहणाऱ्या पावसाबरोबर भूपृष्ठावरच्या सुपीक मातीचा थर वाहून जातोय. पाणी जमिनीत मुरण्याचं प्रमाण देखील उत्तरोत्तर कमी होत आहे, तर दुसरीकडे भूजलाचा उपसा प्रचंड वाढलाय. पाण्याच्या अतिवापरामुळे लागवडयोग्य जमीन क्षारपड होणं ही समस्या चिंताजनकरित्या पुढे येते. हवामान बदलाच्या कारणांमुळे पाणी, पीक आणि मानवी जीवन ह्यावर गंभीर परिणाम होत आहेत. वर्ष 2015 संपन्न झालेल्या पॅरिस परिषदेनुसार जगातल्या सर्व राष्ट्रांनी हवामान बदलास तोंड देण्यासाठी पृथ्वीचं तापमान किमान 2 अंशांनी कमी करण्यासाठी प्रयत्नशील असावं अशी अपेक्षा केली आहे. वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि रोजगार मिळवण्यासाठी शहराकडे वळणारा लोंढा आणि त्यामुळे फुगणारी शहरं ह्यामुळे पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढतच जाऊन प्रतिमाणशी पाण्याची उपलब्धी कमी होत चालली आहे. भूजल पातळी झपाट्याने कमी होत चालली आहे. शहरी भागातील सांडपाणी आणि औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणारं दूषित पाणी जल प्रदूषण झपाट्याने वाढवत आहेत. एकूणच पाण्याच्या समस्येला आता जागतिक स्वरूप आलं आहे. त्यासाठी प्रत्येकानं काळजी घ्यायला हवी. महाराष्ट्र शासन देखील ह्याबाबत संवेदनशील आहे. मूलगामी समस्येवर मात करण्यासाठी राज्यात राज्य आणि विभागीय स्तरावर कायमस्वरूपी जलसाक्षरता केंद्र उभारून जलनायक, जलयोद्धा, जलप्रेमी, जलदूत, जलकर्मी आणि जलसेवक उपलब्ध करून देण्यासाठी शासनानं अगदी नियोजनपूर्वक आणि प्राधान्यानं काम हाती घेतलंय. याचाच एक भाग म्हणून यशदा पुणे येथे राज्य जलसाक्षरता केंद्र आणि 3 विभागीय जलसाक्षरता केंद्रांची स्थापना करण्यात आलेली आहे. जलसाक्षरतेच्या माध्यमातून जलविषयक प्रबोधन, प्रशिक्षण, जलस्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन, पाण्याचा सुयोग्य वापर करण्याची जाणीव वाढवणं हे जलसाक्षरता केंद्राचे मुख्य हेतू आहेत. या स्वयंस्फूर्त आणि स्वयंप्रेरित संवर्गास जलसाक्षरतेचं आणि जलव्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्याचं काम प्रगतीपथावर असून पाण्याचा ताळेबंद, पाणी वापर संस्था आणि शालेय जलसाक्षरता ही काही प्रमुख उद्दिष्ट या केंद्रासमोर आहेत. राज्यातील जलसंपदा विभागाची 5 महामंडळं आणि जलसंपदा विभागाच्या निरनिराळ्या संस्था तसंच अनेक सेवाभावी संस्थाही शासनाच्या कार्यास हातभार लावत आहेत. याबरोबरच उपलब्ध पाण्यावरचा ताण कमी करण्यासाठी पीक पद्धतीत बदल तसंच भूजलाचा उपसा कमी करणं आवश्यक असून मातीचा कस वाढवून अधिक उत्पन्न मिळवण्याकरता सूक्ष्म सिंचन आणि जलसंधारण गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनात लोकसहभागातून दीपस्तंभासारखं कार्य करणाऱ्या गावांची प्रेरणा घेऊन त्यांचं अनुकरण करणं ही काळाची गरज आहे. शिवाय उपग्रहाचा वापर करून अत्याधुनिक नकाशांचा वापर, आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि माहितीचा वापर करून नदी खोऱ्यापासून ते गाव पातळीवर जलनियोजन अतिशय काटेकोर पद्धतीनं करता येऊ शकतं. ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन यासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींचा वापर करून पाण्याची मोठी बचत होऊ शकते. पाणलोट हा घटक मानून माथा ते पायथा याप्रमाणे काम केल्यास जल पुनर्भरण होण्यास मदत होईल आणि भूजल वृद्धी निश्चित होईल. सातत्यानं राष्ट्रीय पुरस्कार मिळवत महाराष्ट्रानं आपल्या जलविषयक कार्याला कायम अग्रभागी ठेवलं असून पाण्याशी निगडीत अनेक खात्यांचं योगदानही स्पृहणीय आहे. देशात सर्वाधिक धरणांची निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्र राज्यात आजवर राज्याची स्वतंत्र जलनीती, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना, महाराष्ट्र सिंचन पद्धतीचं शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन, कायदा 2005, नियम 2006, जललेखा, सिंचन स्थिती अहवाल, स्थिर चिन्हांकन, खोरे निहाय आणि उपखोरे निहाय, एकात्मिक राज्य जल आराखडा, पाणी वापर संस्थांच्या सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम इत्यादी अनेक मैलांचे दगड ओलांडून राज्याने देशात जलव्यवस्थापनाबाबत
क्रांतिकारक उपाययोजना करणारं राज्य म्हणून नावलौकिक कायम केला आहे. नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये सांडपाणी प्रक्रियेद्वारे जलप्रदूषण नियंत्रण तसंच पाण्याच्या पुनर्वापरावर भर देण्यात येत आहे. पुनर्वापराद्वारे उपलब्ध होणारं अतिरिक्त पाणी हाच आणखी एक जलस्रोत समजून नैसर्गिक पाण्याची मागणीच कमी करणं आणि एकूण उपलब्ध पाण्याचं उपखोरे निहाय समन्यायी वाटप करणं हे धोरण शासनानं स्वीकारलं आहे. तसंच जुन्या प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची विशेष दुरुस्ती आणि बंद नलिका वितरण व्यवस्थेचा अंगीकार करून पाणी वापराची कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असं की ह्या राज्यात केवळ संख्येनं धरणं भरपूर आहेत असं नव्हे, तर धरणांचे सारे प्रकार इथं हाताळण्यात आले आहेत. आकार आणि क्षमतेच्या निकषांवर पाहिलं तर धरणांची सारी लहान मोठी भावंड जलाशयाच्या माध्यमातून आपापल्या परीने ह्या भूमीची सेवा पराकाष्ठेने करीत आहेत. जलसंपदा विभागाकडून मागील 6 दशकात झालेल्या भरीव कामगिरीमुळं आज राज्यातील विविध भागांचा सिंचन आणि बिगर सिंचन अशा दोन्ही समस्या सोडवण्यास मोलाची मदत झालेली आहे. भविष्यातल्या 5 वर्षात प्राधान्यानं करावयाच्या दमदार वाटचालीचा आराखडा महाराष्ट्र शासनाने निश्चित केलाय. ह्यामधील महत्वाचे घटक पुढील प्रमाणे: चालू आणि पूर्णतेच्या मार्गावर असलेल्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून ते प्राधान्यानं पूर्ण करणं. ह्यात पश्चिम महाराष्ट्रातील टेंभू प्रकल्प, कृष्णा खोऱ्याचं पाणी मराठवाड्यात वळवण्याचा कृष्णा मराठवाडा प्रकल्प आणि विदर्भातील गोसीखुर्द आणि जिगाव प्रकल्प हे महत्वाकांक्षी प्रकल्प समाविष्ट आहेत. राज्यातील नदी जोड प्रकल्प स्वबळावर पूर्ण करून नेहमीच दुष्काळग्रस्त असणाऱ्या मराठवाड्यासाठी कोकणातून पाणी वळवणं, लातूर उस्मानाबादसह मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी बंद नलिका पाणी पुरवठा प्रणाली पूर्ण करणं, सिंचन प्रकल्पांची क्षेत्र पर्यटन स्थळ व्हावीत आणि त्या उत्पन्नातून प्रकल्पांच्या देखभालीचा खर्च भागवावा ह्यासाठी पायाभूत उभारणी करणं, ई प्रशासन प्रणाली आणि संगणकीकरणाद्वारे प्रकल्पीय कामकाजाला गती देणं, पाण्याचा पुनर्वापर तसंच पुनर्भरणाची व्याप्ती वाढवणं, पूर आणि हवामान बदलांचे संकेत तातडीने मिळण्याची व्यवस्था करणं, जलसाक्षरतेचं अभियान सातत्याने चालवून राज्याला माती पाणी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण आणि सुरक्षित करणं, सिंचनासंबंधीचा प्रादेशिक अनुशेष दूर करणं, जलविद्युत ऊर्जा निर्माण करणं, हवाई सर्वेक्षणाच्या सहाय्यानं अचूक सिंचन क्षेत्र निश्चित करणं, धरण पुनर्स्थापना आणि वितरण प्रणालीचं दुरुस्तीचं काम पूर्ण करून प्रत्यक्ष सिंचन वाढवणं, अशी अनेक कामं संकल्प म्हणून हाती घेतली असून ती कामं निर्धाराने पूर्ण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. शहरी भागातील नागरिकांसह समाजाच्या प्रत्येक स्तरामधून जलजागृती झाल्यास हे आव्हान पेलणं फारसं कठीण नाही. मुलं आणि युवा पिढीमध्ये आपलं पाणी ही जाणीव निर्माण व्हावी म्हणून शासनानं प्राथमिक ते उच्च माध्यमिक अभ्यासक्रमासाठी पूरक पुस्तकं प्रकाशित करण्याचं ठरवलं आहे. तात्पर्य: भूजलाची समृद्धी वाढवीत, भूपृष्ठावरील पाणी काटकसरीनं वापरण्याची गरज निर्माण झालेली असल्यानं ह्याबाबत लोकसहभागाबाबतची जागृती वाढवणं आणि ऐतिहासिक जलसंस्कृती टिकवण्याकरता गावनिहाय जलसाठा, गरज आणि पाण्याचा वापर यांचा ताळमेळ घालण्याचं ध्येय ठेवावं लागेल. जलजागृती अभियानाकरता पाण्याशी निगडीत सर्व खात्यांनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी ह्या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होणं राज्याला संपूर्ण जलसाक्षरतेकडे न्यायला मदत करेल. जलजागृती सप्ताहाच्या निमित्तानं जलसाक्षर होऊन त्यातील तत्व असिधारा व्रताप्रमाणे अखंडतेनं पेलायचं आहे हा निश्चय करत आणि निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळ ही संतश्रेष्ठ तुकोबारायांची परखड वाणी मनी धरून कार्यप्रवण होऊया. चला जलजागृतीचा वसा पूर्ण करूया. आपण स्वतः जलदूत बनूया आणि सगळे मिळून नव्या अमृत मंथनास प्रारंभ करूया.
जल प्रतिज्ञा। मी प्रतिज्ञा करतो की पाणी हे जीवन असून त्याचा वापर गरजेपुरता आणि काटकसरीने करेन। मी पाण्याचा अपव्यय किंवा गैरवापर करणार नाही। नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे आणि पाणी पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचं मी रक्षण करेन। पाण्याची स्वच्छता आणि पावित्र्य जपणं ही माझी सामाजिक बांधिलकी मानून त्याचे मी सदैव पालन करेन। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्राच्या जलनीतीला जोड संकल्पाची हो, जोड संकल्पाची। राज्यभरातील बळी राजाचा पूर्ण उत्कर्षाची हो, पूर्ण उत्कर्षाची। महाराष्ट्राची जलनीती, महाराष्ट्राची जलनीती, महाराष्ट्राची जलनीती, महाराष्ट्र।